युवाओं के लिए देश में एक नया संगठन भी बनाया गया है। उस संगठन का नाम है मेरा युवा भारत, माय भारत। अभी इस युवा संगठन को बने 3 महीने भी नहीं हुए हैं और इससे 1 करोड़ से ज्यादा युवा जुड़ चुके हैं। आप भी मेरा युवा भारत, माय भारत संगठन से जरूर जुड़िए। आप अपनी बात, अपने सुझाव नमो ऐप के माध्यम से भी मुझ तक पहुंचाते रहिए। नमो ऐप पर आप मुझे आने वाले लोकसभा चुनाव में बीजेपी का घोषणा पत्र, बीजेपी का मैनिफेस्टो या कहो बीजेपी का संकल्प पत्र कैसा होना चाहिए, खास करके युवाओं के लिए उसमें क्या होना चाहिए, इससे जुड़े सुझाव भी आप जरूर भेज सकते हैं। और मेरे हिसाब से तो आप वोट डालने जाए उसके पहले ही मैं आपकी भागीदारी चाहता हूं। नवी मुंबई सीबीडी बेलापुर सेक्टर 3 वारकरी भवन येथे बेलापुर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार मंदा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली नमो नऊ मतदाता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंदा मात्रे यांनी मोठी एलईडी स्क्रीन लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट लाईव्ह प्रक्षेपण तरुणांना दाखवण्यात आले। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाविषयी युवकांमध्ये जनजागृती करत ऑनलाईन मार्गदर्शन केले। लोकसभा मतदानासाठी बीजेपीच्या संकल्प पत्रासाठी युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांनी व युवकांनी एकत्रित येत संघटनेत काम केले पाहिजे, तसेच नमो ॲपवर युवकांनी आपापले प्रश्न व विचार मांडण्याविषयीचे मार्गदर्शन यावेळी नरेंद्र मोदींनी केले आहे। नमो ॲपवर तरुणांनी आपले प्रश्न व विचार खुल्या मनाने मांडण्याचे आवाहन यावेळी मंदाताईंनी केले आहे। नमस्कार, जैसे कि आप सब जानते हैं 25 जनवरी को वोटिंग डे होता है, तो हमारे पीएम नरेंद्र मोदी जी ने बताया कि वोटिंग कितनी इम्पॉर्टेंट है किसी भी हम लोगों की, जैसे कि आजकल जनरेशन के लिए, और हम लोगों के लिए एक वोट भी कितना किसी भी पर्टिकुलर सरकार को लाने के लिए कितना इम्पॉर्टेंट है। तो थैंक यू टू मंदाताई जो बेलापुर में हम लोगों को, कॉलेजेस को, जैसे कि भारतीय विद्यापीठ के स्टूडेंट्स को इन्वाइट किया और हमें अवेयर करवाया, एंड हमने रजिस्ट्रेशन भी किया है जिन बच्चों की वोटर आईडी नहीं है। और सिंगल वोट कैन चेंज द गवर्नमेंट, सो वन वोट वन राइट, हैव अ नाइस डे, थैंक यू। नव मतदातांना, विद्यार्थ्यांना, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी ने आज मार्गदर्शन केलेले आहे। त्यांनी सांगितलेले आहे, पहिला मुद्दा म्हणजे जे तरुण मुलं मुली पुढे येतात, पण काय असतं, कुटुंबातलाच आपला कोणतरी मुलगा, नातू, पंतू, महिला ही जर आपण टेलाच पुढे केलं तर या तरुण मुलांना नर्वसपणा येतो आणि मग ते राजकारणातून बाजूला जातात। तर त्या मुलांना जर पुढे यायचं असेल तर त्यांना राजकारणात येताना, सक्रिय काम करताना ही जी कुटुंब व्यवस्था आहे बाजूला करून, घराणेशाही बाजूला करून आपण या तरुणांना संधी दिली पाहिजे, तरुणींना संधी दिली पाहिजे। आणि तुमचा देशाचा जो अजेंडा निघणार आहे की ह्या लोकसभेत काय काम केलं पाहिजे देशामध्ये, तर तरुणांकडे मोदीजीने आव्हान केलेलं आहे, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकडे, की नमो ॲपवर तुम्ही तुमचं म्हणणं मांडा की शेतकऱ्यांबद्दल, महिलांबद्दल, कामगारांबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल, तरुणींबद्दल काय तुमचे प्रश्न आहेत मनात, काय केलं पाहिजे या देशाने, या देशाच्या माध्यमातून काय घडलं गेलं पाहिजे, त्याचं आज मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलेलं आहे। आणि निश्चित मला वाटतं ह्या देशातले विद्यार्थी हे नक्कीच नमो ॲपवरती जॉईन होऊन आपल्या मनातल्या विचार सगळ्यांच्या ते मांडल्याशिवाय राहणार नाही। तेच मोदीजी म्हणाले की मी त्यांच्याशी पुन्हा सुसंवाद साधून त्यांनी दिलेले विचार जर देशासाठी, राज्यासाठी योग्य असतील तर ते त्या अजेंडामध्ये घेतले जातील, असं आज मोदीजींनी मार्गदर्शन केलं आहे। आणि विद्यार्थी या पुढे आला पाहिजे, विद्यार्थ्यांनी पुढे आली पाहिजे, संघटनेत सक्रिय काम करून या देशाचं भविष्य आज विद्यार्थ्यांवर आहे हे त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यासाठी माझं सगळ्या नवी मुंबईतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आव्हान आहे की नमो ॲपला जोडून आपण आपले जे विचार काय आहेत तर त्याच्यात आपण खुलेपणाने, खुल्या दिलाने मांडायचे आहेत। आज इथल्या स्थानिक आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे
यांच्या माध्यमातून या ठिकाणी युवकांना बोलवण्यात आलं, शाळा कॉलेजातली मुलं आणि जे नवीन मतदार झालेले आहेत त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या डोक्यात असलेले विचार ते मोदीजींनी नमूद करायला सांगितले आहेत नमो ॲपवर, त्याचा विचार घेऊन त्यांच्यातले सिलेक्टेड लोकांना मोदी साहेब पर्सनलसुद्धा भेटणार आहेत आणि त्यामधून देशाची उन्नती करण्यासाठी काय काय करण्यासारखं असेल चांगलं ते विचार घेण्यात येतील असे मोदी साहेब म्हणाले। कारण आज एक मतदानाचा अधिकार मी मत टाकलं इथं चालेल असं न वागता माझा मतदानामुळं देश कसं घडेल, कसं नेतृत्व निर्माण होईल त्यासाठी मुलांनी पुढे यायला पाहिजे यासाठी मोदी साहेबांनी सांगितलं, त्यांचं खूप खूप धन्यवाद मी सांगेन। माझ्या प्रभागात हा कार्यक्रम झाला त्याबद्दल मोदी साहेबांचं आणि मंत्रताईंचं आभार मानतो, धन्यवाद।